महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील अंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील एक छोटेसे तुमदार गाव लाखनगाव अनेक देवदेवतांच्या आशीर्वादाने विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक विविधतेने नटलेलं हे गाव लाखनगाव। या गावचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांच्या एकीतून आणि लोकसहभागातून निर्मिलेले आणि लवकरच पूर्णत्वास येणारे भव्य दिव्य श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर जणू काही गावाच्या अस्तित्वाला एक शोभाच आणण्याचं काम करीत आहे। मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखनगाव तसेच माध्यमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणारी न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव धार्मिक आध्यात्मिक वसा वारसा जोपासणारी लाखनगाव गावचे ग्रामस्थ गावाला समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने स्वयंप्रेरणेने गावाच्या सुंदरतेसाठी स्वच्छतेसाठी धडपडणारे लाखनगावचे युवक कार्यकर्ते अहोया आपल्या गावाला काय कमी आहे दांडगा अनुभव असणारी जुनी जाणती मंडळी आहेत कोणत्याही कार्यात भाग घेणारे तरुण कार्यकर्ते आहेत आपल्या विविध व्यवसायाच्या माध्यमातून गावाला एक आर्थिक बळकटी देणारे अनेक व्यावसायिक आहेत यातूनच गावाचा आज गतीने विकास होत आहे। आज लाखनगावाची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये कुलस्वामिनी सटवाई देवी ग्रामविकास पॅनलमधून शिवसेनेचे लोकप्रिय खासदार शिवाजीदादा अडळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिले आहेत सतत गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रभागी राहून काम करणारी हरहुन्नरी कार्यकुशल उमेदवार। आज तगायत आपल्या साऱ्यांच्या पाठबळातून लाखन गावातील अनेक विकास कामे मार्गी लावण्याची आम्हाला संधी मिळाली। ही कामे अतिशय पारदर्शकपणे आपल्या समोर दृक श्राव्य पद्धतीने सादर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न। गवाळीमाळा येथील रस्त्यांचे डांबरीकरण लोणी रोड ते राजोबा तलाव दौंड पाचारणी वस्तीवरील रस्त्यांचे खडीकरण आपल्या गावास लवकरच मिळणारी देणगी म्हणजे खासदार अडळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार होणारा जेजुरी बिल्ला हायवे यातून गावास रोजगाराची फार मोठी संधी मिळणार आणि उद्योगधंद्यांना विशेष पाठबळ मिळणार यात काही शंका नाही। गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदिस्त गटाराची योजना आपण राबवली आहे। ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा व बाजार तळावर 14 वित्त आयोगातून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहे। पुनर्वसन गावाच्या कमलजादेवी मंदिर आणि हनुमान मंदिराशेजारी सांस्कृतिक मंच सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे। गावातील चौक सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी सौर पॅनल बसवण्यात आले। लाखनगाव ते कवठे या रस्त्यावर मुक्ताई मंदिराजवळ पुलाची उभारणी करण्यात आली आहे। कचरा व्यवस्थापनासाठी गावात कचरा कुंडी बसवण्यात आली। गावात समाज मंदिराची उभारणी केली तसेच 14 वित्त आयोगातून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले। संत नरहरी महाराजांच्या मंदिर उभारणीसाठी समाजरत्न डॉक्टर नांजीबाई ठक्कर यांच्या माध्यमातून मदत मिळवली। विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचे काम आज प्रगतीपथावर आहे। गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे। गोर गरीब वंचितांना इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली आहेत। गावात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून गरजू कुटुंबाला थेट रेशनिंग कार्ड वाटप करण्यात आले। गावात धार्मिक वसा वारसा जोपासण्याहेतू अखंड हरिनाम सप्ताहाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले। आपल्या मुस्लिम बांधवांच्या मुहरम रमजान ईद अशा विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्यात आला। गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने 14 वित्त आयोगातून आरओ प्लांट बसवण्यात आला। गावात आठवडे बाजाराची परंपरा नव्याने सुरू करण्यात आली। गावातील संपूर्ण कारभार हा पारदर्शक असावा या भूमिकेतून सर्वतोपरी काम करण्याचा प्रयत्न केला। याचा पुरावा म्हणजे गावाच्या प्रत्येक घडामोडीची दखल वृत्तपत्रांनी घेतली। कारण मागील पंचवार्षिकच्या वचननाम्याप्रमाणे 70% वचननामा आम्ही पूर्ण केला। वचन हे वचन असतं ते आम्ही पाळले। गावाच्या विकासाचा जो शब्द दिला तो पाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। आगामी 5 वर्षात आपणास विविध कामांना सत्यात उतरवायचे आहे त्यासंबंधीचा हा निवडक कामांचा विकास वचननामा। आपल्याला आता गावांतर्गत सर्व रस्ते पूर्ण करायचे आहेत। स्मशानभूमी परिसर वनराईने सुशोभित करायचा आहे। नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था फार विदारक झाली आहे। आपल्याला त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे।
ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पुरातन अनेक वास्तूंचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे. चालू असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम पूर्ण करायचे आहे. गावातील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेच्या इमारतीचे आपल्याला काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी समाजरत्न डॉक्टर नांजीबाई ठक्कर यांच्याशी सुद्धा या भरीव योगदानासाठी चर्चा केली आहे. आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रात नाव कमीत आहेत. विशेषतः कबड्डी, खो खो या क्रीडा स्पर्धेत केंद्र तालुका विभागातून यश संपादित करीत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपादित केले आहे. या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गरजेच्या आवश्यक त्या साऱ्या बाबी, भौतिक, वैयक्तिक, तांत्रिक बाबी आपल्याला उभारायच्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपूर्ण डिजिटल करायची आहे. आठवडे बाजारासाठी बाजार ओटा निर्माण करायचा आहे. पुनर्वसन गावठाण हनुमान मंदिरासमोरील मैदानात पेव्हिंग ब्लॉक तसेच हायमॅक्स दिवे बसवायचे आहेत. वाडी वस्तीवरील रस्त्यांना मुर्मीकरण करायचे आहे. रोडेझाप वस्तीवर नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण करून या वस्तीवरील मंचर रोड ते काटापूर रोड डांबरीकरण करायचे आहे. येथील अंगणवाडी दुरुस्त करायची आहे. अनेक वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना भाजप युती सरकार होती तेव्हा त्यावेळेचे सरपंच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य नरेंद्र अण्णा भागवत आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यातून लाखनगावास पाणी अडविण्याच्या हेतूने एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. आता काही करून आपल्या घोडनदीवर पाणी अडविण्याच्या हेतूने एक छोटा वळण बंधारा बांधणे गरजेचे आहे. भिल्ल वस्तीकडे जाणारा रस्ता सिमेंटचा बनवायचा आहे. वैयक्तिक शौचालयाची राहिलेली अनुदाने लवकरात लवकर मिळवून द्यायची आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर करावायच्या आहेत. आज तागायत अनेक महिलांना गॅस कनेक्शन आपण मिळून दिले, आता उर्वरित महिलांना सुद्धा गॅस कनेक्शन मिळून द्यायचे आहेत. लवकरच आपल्या गावाची वेबसाईट आणि चित्रपट बनवून गावाला जगाच्या नकाशावर दिमाखात आणायचे आहे. तसेच ग्रामपंचायत डिजिटल करायची आहे. पण हे सारे काम आपल्या सहकार्याशिवाय, मतरूपी आशीर्वादाशिवाय शक्य नाही. कारण कोणतेही विधायक काम करायचे असेल तर समाजाचा पाठिंबा सिद्ध करावा लागतो. आणि याच आपल्या ठोस पाठिंब्याचे स्वप्न उराशी बाळगून कुलस्वामिनी सटवाई देवी ग्रामविकास पॅनल मधून उभे राहिले आहेत हर हुन्नरी कार्यकुशल उमेदवार. सांगणं काय मग सांगणं काय निवडून शिवसेना झाली पाहिजे असं करता काय.